पनवेल महापालिकेचा आर्थिक वर्ष सन दोन हजार एकवीस बावीसच्या सुधारित व सन दोन हजार बावीस तेवीसच्या मूळ चौदाशे नव्याण्णव कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्पाला गुरुवारी महासभेत मंजुरी देण्यात आली स्थायी समितीचे सभापती नरेश ठाकूर यांनी हा अर्थसंकल्प महापौर कविता किशोर चौतमळ यांच्याकडे सुपूर्द केला त्यानुसार कोणतीही दरवाढ कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महापालिकेच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सर्वसाधारण सभा झाली यावेळी उपमहापौर सीताताई पाटील सभागृह नेते परेश ठाकूर आयुक्त गणेश देशमुख अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे मुख्य लेखा परीक्षक विनयकुमार पाटील लेखाधिकारी डॉ संग्राम वोरकाटे नगर सचिव तिलकराज खापर्डे सभागृह सदस्य पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या अंदाजपत्रकात बांधकाम विभागाच्या विविध पायाभूत कामांसाठी तीनशे सव्वीस कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले गावठाण पायाभूत सोयी सुविधा बासष्ट कोटी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणं दहा कोटी स्वराज्य या महापालिकेच्या प्रशासकीय इमारत चाळीस कोटी महापौर निवासस्थान बांधणं बारा कोटी प्रभाग कार्यालय बांधकाम बारा कोटी माता रमाई आंबेडकर सामाजिक केंद्र उभारणं पाच कोटी तलाव सुशोभीकरण चौदा कोटी सिडको भूखंड हस्तांतरण आणि विकास चाळीस कोटी अशी भरीव तरतूद या अंदाज पत्रकात करण्यात आली आहे शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ विविध वाहनं खरेदी करणं जेटिंग मशीन खरेदी करण्यासाठी पंच्याहत्तर कोटी राखीव ठेवण्यात आलेत पनवेल शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीनं शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यासाठी दोनशे पाच कोटीचा निधी या अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आलाय पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन विभागात अद्ययावत करण्यासाठी एकवीस कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आला असून या अंतर्गत विविध सुविधांनी युक्त अद्ययावत वाहनं खरेदी करण्यात येणार आहे याशिवाय इंग्लिश मिडियम शाळा शाळेच्या इमारती ई लर्निंग अंतर्गत संगणक प्रशिक्षण सेवा या सर्वांसाठी एकवीस कोटींचा निधी महापालिकेनं या अंदाजपत्रकात राखीव ठेवला आहे महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवण्यासाठी दोन पूर्णांक बावन्न कोटीच्या निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे दिव्यांगांचं पुनर्वसन करणं त्यांना उपयुक्त योजना राबवणं आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीनं पाच पूर्णांक सव्वीस कोटीची भरीव निधी या अंदाजपत्रकात ठेवण्यात आलाय दरम्यान पनवेल महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी सारख्या संस्थांची मदत घेणं तसंच हवेतील प्रदूषणाची मात्रा मोजण्यासाठी मशीन्स महापालिका क्षेत्रात बसवण्यासाठी एक पूर्णांक तीस कोटीचा निधी हा अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेचं या इथे आज दोन हजार बावीस तेवीससाठीचं बजेट हे मांडण्यात आलं एक अतिशय परिपूर्ण असं बजेट हे इथे मान्य नरेश ठाकूरजी यांनी मांडलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो पनवेल महानगरपालिका ही एक नवीन अशी महानगरपालिका आहे इथे पायाभूत सुविधांचं जाळं हे निर्माण होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणखीन त्याच्याच बरोबरीने या इथे पुढील काळामध्ये सुद्धा सेल्फ सस्टेनेबल म्हणजे स्वतःच्या पायावरती उभी राहणारी अशी महानगरपालिका असावी ह्याची सुद्धा काळजी घेत घेतली जाणं हे अत्यंत आवश्यक आहे तर उत्पन्नाच्या बाबी म्हणजे त्याच्यामध्ये टॅक्स असेल आणि त्याच्याचबरोबर आणखीन इतर मग सांगता येणारे अनुदान असतील आणि सर्व गोष्टी आणि ह्यांच्यासमोरच मग सांगताने ने जे नवीन पायाभूत सुविधा मग त्याच्यामध्ये या इथे शाळा शाळा आपल्याला उभ्या करायच्या आहेत तर त्याच्यासाठी तरतूद त्याच्याशिवाय वैद्यकीय इथे नवीन यू पी एस सी सेंटर ह्याच्यासाठी तरतूद त्याच्याचबरोबर या इथे झोपडपट्टी प वासियांचं पुनर्वसन आणि त्यांना स्वतःचं हक्काचं एक घर दे घर देणं हे याच्यासाठी तरतूद आणि त्याचबरोबर रस्ते आणि बागा आणि त्याचबरोबर सांगा इतर सर्व गोष्टींसाठी तरतूद केली जाणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि खरोखर एक चांगल्या प्रकारचा असा अर्थसंकल्प आप आपले सभापती माननीय ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांनी मांडलेला आहे आज दोन हजार बावीस तेवीसचा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जवळजवळ दो चौदाशे नव्याण्णव कोटीचा बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे आज हा बजेट मंजूर करत असताना आपण बघितलंच की याच्यामध्ये सहाशे एकोणतीस कोटीची एकूण कामं काढलेली आहेत आणि ही मंजूरसुद्धा झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये दोनशे बारा कोटी लो आपले जे येथून जो आलेला जो निधी आहे त्यातून खर्च केलेला सुद्धा आहे आज बघितलंच का या जो आज बजेट आपण जो मंजूर केला आहे या बजेटमध्ये बऱ्याच तरतुदी केलेल्या आहेत त्यांनी ब तरतुदी केल्या आहेत या तरतुदीमध्ये शिक्षणासाठी ठेवलेलं आहे बांधकाम विभागासाठी ठेवलेलं आहे अग्निशमन दलासाठी ठेवलेलं आहे आता आपण बघितलं तर बांधकामामध्ये सहाशे तीनशे सव्वीस कोटी सत्तावन्न लाख रुपये ठेवलेले आहे त्याच्यामध्ये महापौर निवासस्थान बांधकामाकरता बारा कोटी माता रमाबाई आंबेडकर सामाजिक केंद्र उभारण्यासाठी पाच कोटी स्वराज्य मनपा प्रशासकीय इमारतकर्ते चाळीस कोटी प्रभाग कार्यालय बांधकामासाठी बारा कोटी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे दहा कोटी गावठाण पायाभूत सुविधा साठी बासष्ट कोटी तलाव करण्यासाठी चौदा कोटी शिडको भूखंड करण्यासाठी चाळीस कोटी नवीन बाजारपेठेसाठी बांधकाम करण्यासाठी पंधरा कोटी क्रीडांगणेसाठी दहा कोटी उद्यान विकास करण्यासाठी दहा कोटी समाज मंदिरे बांधकामसाठी एक कोटी पन्नास लाख माता व बाल बाल संगोपन रुग्णालयासाठी एक कोटी आणि शिक्षणासाठी एकवीस कोटी असे बरेच तरतुदी आज या यामध्ये आपण मान्य केलेले आहेत